मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. 8 मार्च हा दिवस इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. एक स्त्री म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे, परंतु काही अशा घटना घडतात ज्या की नाही घडायला पाहिजे. प्रॅक्टिकली जेव्हा जीवनाबद्दल आपण विचार करतो ना, प्रॅक्टिकली मी एक स्त्री आहे आणि एक स्त्रीच स्त्रीचं दुःख समजू शकते असं म्हटलं जातं. आणि म्हणजे ती फॅक्ट आहे ऍक्च्युली. तर खूप चांगली गोष्ट आहे, वुमेन्स डे साजरा केला जातो. आपल्या देशामध्ये अनेक अशा स्त्रिया आहेत, झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, दी ग्रेट लेट लता मंगेशकर जी, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, अनेक असे पूर्वी पण अहिल्याबाई होळकर, इतिहासात पण बघायला गेलं माता जिजाऊ, अनेक अशा स्त्रिया आहेत ज्यांचं नाव इतिहासामध्ये नोंदवलं गेलंय. अनंत काळापर्यंत त्यांची आठवण केली जाईल अशी त्यांची कारकीर्द आहे. आणि आता सध्या काळ खूप बदलला आहे. पूर्वी स्त्रियांना कुठलेच अधिकार नव्हते आणि आता स्त्रियांना बऱ्यापैकी अधिकार प्राप्त झाले. सगळेच म्हणायला काय हरकत नाही, पण ते सगळीकडे सगळ्या स्त्रियांना ते अधिकार उपभोगायला भेटतात असं नाही. सध्या विमेन्स डे वीक म्हणून मी ह्याच विषयावर व्हिडिओ चालू केलेले आहे. तर मी माझ्या व्हिडिओंमध्ये मुद्दे पण मांडले आहे. एक स्त्री म्हणून मला जो असा नाजूक विषय घ्यावासा वाटला तो म्हणजे हा की अनेकदा काय होतं, आता कोणी पण कुठली गोष्ट करताना चांगल्या हेतूनेच करतं, नाही का? आपल्या समाजाची एक अशी परंपरा आहे, मुलगा मुलगी मोठे झाले वयात आले की त्यांची लग्न करून दिली जातात, त्यांचा संसार होतो, मुलं बाळ, ही एक प्रथा आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा आहे. पण दुर्दैवाने काय होतं, दुर्दैवाने काही संसार सक्सेस नाही झाले, सफल नाही ठरले. मग त्याला कोण दोष आहे काय इथं तो मुद्दा नाहीये, पण नाही झाले, समजा सफल नाही झाले आणि ती नवरा बायको वेगवेगळी झाली, मग घटस्फोट घेऊन वेगळी झाली म्हणा, किंवा पटत नाही म्हणून त्यांनी वेगळा राहायचा निर्णय घेतला म्हणा, जे पण काही असेल, पण जेव्हा ते वेगवेगळे होतात. आता ते लोक खूप भाग्यवान आहे ज्यांचा संसार सुखा समाधानाने चालतो, पण ज्यांच्या वाट्याला असं जीवन येतं, ज्या स्त्रियांच्या वाट्याला की त्यांना माहेरी राहावं लागतं, भावाकडे राहावं लागतं, किंवा मग त्या एकट्या राहतात जशी परिस्थिती असेल तसं. पण होतं काय माहितीये का, जेव्हा कुठलीही स्त्री एकटी राहते, एकटी, तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला जातो, तिला वाईट नजरेने बघितलं जातं, किंवा तिचं जे नातं खराब झालंय, जो तिचा संसार मोडलाय, घटस्फोट झाला म्हणा किंवा वेगळे राहता म्हणा, तर मोस्टली सर्वस्वी दोष हा त्या स्त्रीला दिला जातो. ही खूप सत्य गोष्ट आहे, खूप सत्य गोष्ट आहे ही. म्हणजे पूर्ण समाजाचा, नातेवाईकांचा त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो की तिने असं जणू काही खूप मोठा अपराध केलाय. कोणत्या स्त्रीला आवडणार आहे की तिचा संसार नाही झाला? कुठली स्त्री आनंदी होणार आहे अशा परिस्थितीमध्ये की तिचा संसार विस्कळीत झाला? कोणती स्त्री आनंदी नाही होणार? प्रचंड दुःखामध्ये ती असती. अनेक, म्हणजे आपण म्हणतो ना, दुःखाचा डोंगर तिच्यावरती कोसळला असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये हा समाज, नातेवाईक हेही तिलाच दोष देतात, तिच्याकडे बोट करतात, ती अशी, ती तशी, तिच्यामुळे झालं. ही एकदम प्रॅक्टिकल फॅक्ट आहे जी की खूप दुःखाची आहे. मी असं म्हणे, मी ही गोष्ट नेहमी वारंवार सांगत असते की कुठलंही रिलेशन खराब होण्यामागे कोणी एकजण दोषी कधीच नसतो, कधीच नसतं. दोष हा दोघांचाही असतो. आपण जसं म्हणतो की एका हाताने टाळी वाजत नाही, तसं दोष हा दोघांचाही असतो. कधी पाहिलंय का एखाद्या डिओर्स झालेल्या पुरुषाला लोक नावं ठेवताय, समाज नावं ठेवतोय, वाईट म्हणतोय, आणि घडतही असेल तर खूप कमी प्रमाण असेल त्याच, पण त्या उलट
स्त्रीला मात्र सगळा समाज दोष देतो, नातेवाईक दोष देता, म्हणजे तिच्या दुःखामध्ये सहभागी होणं वेगळं, तिचं दुःख कमी करणं वेगळा भाग, किंवा तिला मॉरल सपोर्ट करणं की घाबरू नकोस, काही नाही, होईल सगळं ठीक, की तू नव्याने उभारी धर, तुझं जीवन चांगलं कर, स्वतःच्या पायावर उभी राहा, किंवा तिला तिच्या पायावर उभं करायला मदत करणं, या सगळ्या गोष्टी बाजूलाच राहतात. याच्याबद्दल याची कुणाला काही पडलेली नसते. कुणी विचारणार आहे नाही की काय ग बाई, आता तुझं पुढे काय, कसं होईल तुझ्या जीवनाचं, तू कशी जगशील, कशी खाशील, कशी राहशील, कुठे राहशील, हे सगळं बाजूला राहिलं. पण तिला नाव ठेवायला समाज तयारच असतो. जेव्हा काही कार्यक्रम असतात, लग्न, समारंभ, कुठलाही काही फंक्शन असतं, तिथे जर ती स्त्री आली ना, असा घोळका करून बायकांचा असतो ना, आणि मोस्टली बायका, दुःखाची गोष्ट मला ही वाटते की त्या स्त्रीला नाव ठेवणाऱ्यांचे संख्येमध्ये जास्त संख्या ही बायकांचीच असते, महिलांचीच असते. तर जेव्हा अशी DOC सेपरेट झालेली, फारकत झालेली स्त्री एखाद्या कार्यक्रमाला येते, तर नातेवाईकांचा, रिश्तेदारांचा जो एक असा घोळका ग्रुप बनलेला असतो, ते लगेच एकमेकाच्या कानामध्ये कुजबुज सुरू करतात. हिची फारकत झाली बरं का, हिला नवऱ्याने सोडलं बरं का, ही अशी करत होती, ही तशी करत होती, असं तिच्याबद्दल बोलणं सुरू होतं. आणि अक्षरशः म्हणजे त्या व्यक्तीच्या लक्षात येईपर्यंत ते त्या व्यक्तीबद्दल कुजबुज करतात. आणि त्या बिचारीला ओशाळल्यासारखं वाटतं, तिला असं वाटायला लागतं की आपण इथे का आलो. आणि मग अशी स्त्री जी असते ती पब्लिक प्लेसमध्ये जाणं अवॉइड करते, फंक्शनला जाणं अवॉइड करते, पार्टी, लग्न, समारंभ अशा ठिकाणी ती जायचं टाळते. कारण तिला ते रिअलाइज करून दिलं जातं की तुझ्या जीवनात असं घडलंय. तर हे खूप चुकीचं आहे, हे खूप चुकीचं आहे. कारण कोणती स्त्री आनंदाने, स्वतःच्या हाताने, गंमत म्हणून स्वतःचा संसार मोडून घेत नाही, किंवा खेळ म्हणून मोडून घेत नाही. अनेक कारणं असतात त्याच्या मागे, आणि त्याच्यावर व्यक्ती त्याला कळतं, ज्याच्याबरोबर ते घडतं त्याला कळतं की त्याला कुठल्या परिस्थितीतून जावं लागलं, कुठल्या संकटांना तोंड द्यावे लागले, काय काय समस्या त्या स्त्रीच्या जीवनामध्ये आल्या, हे त्या व्यक्तीला माहीत असतं. पण तिचं दुःख कमी करण्याऐवजी हा समाज, हे जग, ही दुनिया त्या व्यक्तीला तिच्या वर्मावर अजून घाव घालणे, आपण म्हणतो ना जखमेवर नमक टाकायचं काम हे जग करत असतं. माझं म्हणणं हेच असतं की कुठलंही नातं खराब होण्यामागे दोष हा दोघांचाही असतो. पण जसं एखाद्या पुरुषाची फारकत झाली, तो सेपरेट झाला, त्याला लोक एवढे नावं ठेवता का? बघितलंय का तुम्ही कधी कुणाला की त्याला बघून कुजबुज सुरू होईल, की उलटी त्याला सिम्पथी दिली जाते, बिचारा सिम्पथी मिळते त्याला बाकीच्यांकडून. वर्ष 6 महिने होत नाही तेवढ्यात त्याला स्थळं येतील, त्याच लग्न वगैरे करावं, जे ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे तो वेगळा भाग आहे. पण ज्या स्त्रीला अशा परिस्थितीतून जावं लागतं, त्यावेळेस आपण तिला समजून घेतलं पाहिजे, आपण तिला मॉरल सपोर्ट दिला पाहिजे. ते फायनान्शियल सपोर्टची नाही मी गोष्ट करते, मॉरल सपोर्ट, हिंमत द्या तिला, तिला सांगा की काळजी करू नको, काही मदत हवी तर सांग, आम्ही आहे, होईल सगळं बरोबर, अशी तिला हिंमत द्या. दुनियेमध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत. एक माणूस म्हणून तिचं दुःख समजा, माणुसकी दाखवा, तिच्या दुःखात तिला साथ द्या, ही तितकाच रिस्पेक्ट द्या, आदर द्या, तेवढंच महत्व द्या जो की एक नॉर्मल संसारिक स्त्रीला दिला जातो, तेवढंच तिलाही द्या, तिची काही चुकी नाहीये त्यात. किंवा मग एखादी विधवा स्त्री असेल, दुर्दैवाने तिचा नवरा वारला असेल, आता कुठल्या स्त्रीला नवरा वारल्यानंतर आनंद होणार आहे? जगामध्ये अशी कुठली स्त्री नसेल की जिचा नवरा वारल्यानंतर तिला आनंद होईल. म्हणजे तिच्यावर जणू काही, आपण म्हणतो ना, दुःखाचा पहाड कोसळलेला असतो. आणि दुर्दैवाने ती जर तरुण असली, यंग असली, मग तर लोकांचं बघायलाच नको, मग काय काय तिच्याबद्दल बोलतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. प्रत्येकाच्या घरी मुली वाळी आहे, प्रत्येक घरात स्त्री आहे, तर असं नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने स्त्रीचा रिस्पेक्ट केला पाहिजे, मग ती कुणी असेल तुमच्या घरातली, कुणी पण असेल, पण तिचा तुम्ही रिस्पेक्ट करा, तिला आदर द्या. जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला रिस्पेक्ट देता, आदर देता, परमेश्वर पण ते सगळं बघत असतो आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतात. कृपा करून माझी सगळ्यांना हात जोडून ही विनंती आहे, सगळ्या लोकांना मी माझ्या व्ह्यूअर्सला विनंती करते,
की अशा कोणी स्त्रिया असतात आपल्या आजूबाजू, आपल्या नात्यामध्ये, घरामध्ये, समाजामध्ये, तर अशा स्त्रियांना तुम्ही दया करा त्यांची अशी मी म्हणत नाही. कारण स्त्री ही इतकी सशक्त आहे, तिच्यामध्ये इतकी शक्ती आहे ना की ती काही पण करू शकते, सगळं करू शकते. फक्त तुम्ही तिला हिनवू नका, तिला नाव ठेवू नका, तिला दोष देऊ नका, तर तिला तुमच्या शब्दांनी मॉरल सपोर्ट द्या. या समाजामध्ये, ह्या दुनियेमध्ये स्त्रीकडे बघण्याची लोकांची दृष्टिकोन बदले आणि तो दिवस खरा महिला दिन असा म्हटला जाईल असं मला वाटतं. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता, माझा इन्स्टा आय डी आहे सोनाली आय पवार. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.